आणि हे म्हणे मोगलाय लागली का काय हेणला पुळका आला हो शेतकऱ्यांचा जरेंडेश्वर सहकारी साखर कारखाना शालंताई पाटलांचा शेतकऱ्यांचा हेणलायनी तवा सभासद कुठे गेले आता आदिनाथ सहकारी साखर कारखाना करमाळा बारामती आग्रो हिंचीच कंपनी हेणलायनी असं किती कारखाना हेणली ती महाराष्ट्रातलं 22 कारखाना हेणली ती 22 कुठे गेले सभासद म्हणजे बोलताना बोलायचं मी देवाच्या आळंदीला निघालोया आणि जायचं मात्र चोराच्या आळंदीला बाद झाला धंदा एवढा हेणला पुळकाय आता तिजोरीच्या चावळ्या एकाकडे आहेत पाणी द्यायची चावी एकाकडे आहे मग तुमच्यात जर हिंमत असेल तर तुम्ही बारामतीला पाण्यासाठी 500 कोटी दिलं तुम्ही 35 गावाला 500 कोटी द्या आणि मग मत मागायला या की आम्ही तुमच्यासाठी काम करत आहे हे फसवायचं कुणाला लॉकडाऊन लावायचं दुकानं बंद करा म्हणायचं आठवड्याचा बाजार बंद करा म्हणायचं बेरबारची दुकानं सुरू ठेवा अरे दारुड्यानं कशाला मन शिकवता या बाद झालं हे दंड हेच अजितदादा म्हणले की आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू आणि विजेचं बिल माफ करू हे नाही केलं तर पवाराची औलाद सगणार नाही आणि आता कट करायला लागलाय आता कुणाची औलाद म्हणून विचारायचं म्हणजे एका बाजूला तुम्ही बोलताय काय समोरचा उमेदवार ते म्हणे मला नानाचं स्वप्न पूर्ण करायचंय आता त्याने एक अर्जुन बँक काढली पंढरपूरला अर्जुन कोऑपरेटिव्ह बँक 27,000 शेअर्स गोळा केले 27,000 सभासद केले 3,000 रुपये प्रमाणे 8 कोटी घेतलं बँक बंद विठ्ठल बाजार काढला तो बंद सूतगिरण काढली ती बंद दामाजी सहकारी साखर कारखाना अजून 5 वर्ष जर त्यांच्याकडे झाला असता राहिला असता तर बारामतीवाले इथवर बी आले असते ते काय पैसे आणायला हाय काय करीत नाहीत ते राष्ट्रवादी पक्षच नाही ते अल्लीबाबाची टोळी आहे अल्लीबाबा 40 स्वार निघाले लुटायला मला आमच्या गावातली माणसं म्हणायची हे या डोक्यावर परिणाम आहे हे कवा सरपंच बी होणार नाही पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आशीर्वादानं गुलाल लागला पण मला बी वाटायचं की आपल्याला गुलाल मसन वाटत गेले होच लागतोय का काय तसं ही बी बिचारं 2 निवडणुका लढवल्या त्या आता तिसरीला उभा राहिलं या तिसरीला ह्याला घरला पाठवा मग हे मसन वाट्याचाच विचार करीत बसतं या पुन्हा कोण येईल पुढं तुमच्या अरे आपल्या बाजूनं एक हक्काचा स्वाभिमानी